नमस्कार विद्यार्थी मित्रांनी, मैत्रिणींनो, सकाळीच आपण पशुसंवर्धन विभागातमधील जी भरती आहे त्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केला होता की महाराष्ट्र शासनाने एक पत्र धाडलं होतं महापरीक्षेला की ज्या आपल्या पशुसंवर्धन विभागामधील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर्या जे एक्झाम आहेत ते पुढे ढकलण्यात याव्या आणि दिनांक 19 स्टार्ट करण्यात याव्या, त्या संदर्भात हे पत्र म्हणजेच एक मॅसेज आलेला आहे. मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने सकाळी सांगितलं होतं त्या अनुषंगाने महापरीक्षेने रिस्पॉन्स दिलेला आहे आणि जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पूरस्थिती निर्माण झालेली काही जिल्ह्यामध्ये, विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली या काही जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जे परिवहन विभाग आहे आपला त्याची सेवा विस्कळीत झालेली होती, त्याचबरोबर जी इंटरनेट सर्व्हिस आहेत त्यासुद्धा विस्कळीत आणि बंद झालेल्या होत्या. त्यामुळेच ह्या परीक्षा लांबण्यात याव्या अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली होती. त्याच अनुषंगाने महापरीक्षा पोर्टलने हा मॅसेज सर्व विद्यार्थ्यांनी धाडलेला आहे आणि त्या मॅसेजमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की ज्यांच्या एक्झाम ह्या 10 तारखेला, 13 तारखेला आणि 14 तारखेला होत्या त्यांच्या एक्झाम ह्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहे आणि ज्यानंतर ते कॅन्सल झाल्या आणि नवीन वेळापत्रक हे रिलीज केल्या जाईल की ज्यांची 10 तारखेला पेपर होते, 13 तारखेला पेपर होते आणि 14 तारखेला पेपर होते त्यांचे एक्झाम नंतर घेतल्या जाईल, अशा पद्धतीने महापरीक्षेने आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे, अशा प्रकारची सूचना दिलेल्या आहेत. आता हा मॅसेज मी आपण स्क्रीनवर बघू शकतो. एका मित्राला हा मॅसेज आलेला होता, त्यांनी मला ट्रान्सफर करून हा आपल्यापर्यंत मी पोहोचत आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये दिनांक 10, 13 आणि 14 ऑगस्टच्या एक्झाम हे कॅन्सल झालेल्या आहेत आणि नवीन वेळापत्रक हे लवकरच रिलीज केल्या जाईल अशा प्रकारची माहिती होती. त्यामुळे ज्यांच्या एक्झाम उद्या आणि 13 आणि 14 तारखेला होणार आहेत ते एक्झाम लांबवण्यात आलेले आहे, त्याकरता हा आपला व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता, त्यामुळे तशाच प्रकारे ज्याच्या एक्झाम 10, 13 आणि 14 तारखेला आहेत त्यांनासुद्धा मेसेज आलेला असेल, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती कळवण्यात येत आहे. मित्रांनो, त्यामुळं आपण साईडला नियमित भेट देत राहा की आपल्या एक्झाम आता कधी होणार आहे, लवकरच त्या एक्झामचेसुद्धा टाईमटेबल हे कळवण्यात येतील. त्यामुळं आपण आपलं चॅनल हेल्पिंग गणेश हे बघत राहा. अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कारण आपण ज्या काही एक्झाम असतात विशेष करून ज्या मराठी शासनाची एक्झाम आहे त्याची आपण माहिती सर्वप्रथम घेऊन येत असतो, पोलीस भरती संदर्भातसुद्धा तात्काळ माहिती आपण पुरवत असतो, त्यामुळे आपलं चॅनल नेहमी बघत राहा. मित्रांनो, धन्यवाद.